हाय, सुविधास ग्रुप ट्रेकरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आज आपण चालले आहोत इरसालगड, प्रबलगड, अर्थात प्रबलगडचा हा भाग आहे इरसालगड म्हणून. आज आपण ट्रेक करणार आहोत आणि आपल्याला हा उत्तुंग असा पठार आपल्याला दिसतोय इरसालगडाचा, आणि तिथे आपण आता लवकरच जाणार आहोत. त्यापूर्वी हा जो समोरचा जो परिसर दिसतोय आपल्याला, हा मोरबे धरण म्हणून नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारा सर्वात मोठा धरण म्हणून याचं नाव गणलं जातं, असा हा मोरबे डॅम. आज जस्ट आपण या इथं मोरबे डॅमच्या इथून चौकपासून, म्हणजे चौक हायवेपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हा मोरबे डॅम, आणि या मोरबे डॅममधून जाणारी ही हा जो रस्ता आहे हा आपल्याला इरसालगडावर घेऊन जातो. तर आजच्या या रोहिदास ग्रुप ट्रेकरमध्ये आजचं या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आपले जितेंद्र कदम, त्यानंतर स्वप्नील जाधव, त्यानंतर केशव जाधव, आणि जस्ट या पूर्ण मोहिमेचे जे सूत्रसंचालन करणार आहेत अर्थात रुदास ग्रुप ट्रेकर्स, म्हणजे रुदास सर, आणि आणखी एक आमचे जे छायाचित्रण करणार आहेत ते स्वप्नील येरुणकर आमच्या समोर या मोहिमेमध्ये सहभागी आहेत. आम्ही या नाणिवली ठाकूरवाडीपाशी आलो आहोत आणि या गावापाशी, अर्थात आम्ही आता बाईक वगैरे इथं पार्किंग वगैरे केलेले आहेत. आणि आता ती जी वाट दिसते आपल्याला, ती वाट आपल्याला आता इरसालगडावरती आपल्याला घेऊन जाणार आहे. समोर मस्त एकदम असा आपल्याला इरसालगडाचा पूर्ण माथा दिसतोय आणि आमचे काही ट्रेकर्स लव्हर फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. आणि बरेच जे ट्रेकर आलेले आहेत ते आपले जे रस्ता आहे तो त्या रस्त्याने आपले जात आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण तिथे लवकरच पोहोचणार आहोत, कारण अजून एक उंच असं चढणं आपलं बाकी आहे आणि हा धोकादायक चढ आहे सर्वात. त्याच्या पुढे आपल्याला आता ही सपाटी लागलेली आहे, त्याच्यामुळे काही एवढा चढ वगैरे नाही इथं, पण त्याच्या पुढे थोडा गेल्यानंतर सरळ म्हणजे हत्तीची सोंड म्हणावी लागेल, त्या सोंडेवरून आपल्याला आता चढत इरसालगडाचा माथा आपल्याला सर करायचा. मध्ये अनेक असे ट्रेकर आपले इथे या एरियामधले, अर्थात इथला स्थानिक जो परिसर आहे, या परिसरातले काही आमचे मित्रपरिवार सुद्धा या ट्रेकिंगमध्ये सहभागी झाले आहेत. तर आनंद जर घ्यायचा असेल ना, तर पहिल्यांदा सगळ्यात आधी रिस्क उचला. रिस्क जर तुम्ही घेत असाल ना, तर नक्कीच तुम्हाला आनंदही मिळेल. पण आनंद घेत असताना काही गोष्टी पण तिचं पालन पण करायला पाहिजे आपल्याला, कारण रिस्क घेत असताना स्वतःची काळजी पण आपण घेतली पाहिजे, कारण ह्या ट्रेकिंगच्या माध्यमातून कुठेतरी अपघात घडण्याची शक्यता असते. म्हणजे जास्त एक्साइटमेंट व्हायचं नाही आपण, म्हणजे तुम्ही करा, पण ट्रेकिंगच्या माध्यमातून जे काही नियम आहेत त्याचा फॉलो करा, तर नक्कीच तुम्हाला आनंद आल्यासारखं होईल. आणि हीच संधी असते, म्हणजे पावसामध्ये मान्सून ट्रेकमध्ये जी मजा जी असते ना, ती काही औरच असते. तर करू आपण एक्साइटेड, चला. इरसाळवाडी ठाकूरवाडी आहे आणि समोर आपल्याला इथं वाडीची काही घरं वगैरे आपल्याला इथं दिसतात. आणि सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल विभाग आणि ग्रामपंचायत चौकच्या सौजन्याने छोटे छोटे इथं पाठी वगैरे पोस्टर लावण्यात आलेले, जेणेकरून गडकिल्ले जे प्रेमी आहेत त्यांना कुठेतरी मार्ग दिसण्यासाठी याचा वापर केलेला आहे. Thank you.
आता आपण विशाला देवी इथे आहोत आता. आणि या गडाच्या पायथ्यापाशी ही या इरसालवाडी मधली प्रमुख जागृत देवी म्हणून म्हटलं जातं. तर या देवीच्या मंदिरापाशी आपण इथे आलो आहोत. इरसालगडाचा आता खरा खुरा एक ॲडव्हेंचर ट्रेक इथून आता सुरू झाला आहे. आपण पाहू शकता पाण्या पावसामध्ये खूप जोरात इथं पाऊस पडत असतो आणि या पावसामुळे इथं दरड वगैरे कोसळलेली आपल्याला दिसते इथं दरीमध्ये. आणि ही जी आता पायवाट आहे ती अतिशय लहान वाट आहे. म्हणजे जर कोणी नौके ट्रेकर असतील तर त्यांनी इथून येताना ही जोखीम पत्करताना थोडं व्यवस्थित सांभाळून तुम्हाला व्यवस्थित चढायचं आहे. जेणेकरून ही पायवाट अतिशय लहान पायवाट आहे आणि इथं पूर्ण आपण व्हॅली पाहतोय. आणि अनेक जे ट्रेकर आहे ते व्यवस्थित असं त्या दगडाचा म्हणजे त्याला एक आधार घेऊन ते खाली उतरत आहेत. तर आता आपण हा जो ट्रेक आहे हा धाडशी ट्रेक आपण आता करणार आहोत. ट्रेकरसाठी अत्यंत महत्वाची सूचना, जर कोणी इरसालगड ट्रेक करत असेल तर इरसालगडाचा जो उंच असा माथा आहे तिथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग. पण या एकमेव मार्गावरती काही दिवसापूर्वी प्रचंड मोठी इथं दरड कोसळली आहे. आपण पाहू शकता या दरडीचा बराचसा भाग आहे मोठमोठ्या दगडी इथे खाली एका दरीमध्ये पडलेल्या आहेत. जर कोणी जरी ट्रेकिंग करत असेल इथं तर शनिवार रविवार सुट्ट्यामध्ये इथे अनेक ट्रेकर येत असतात. त्या सर्वांसाठी एक सूचना म्हणावी लागेल, तर जर कुणी तुम्ही हा ट्रेक करत असाल तर ही वाट जी आहे ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि आपण पाहू शकतोय काही वरचा जो भाग आहे तो सुद्धा कधीही कोसळू शकतो. Thank you.
अखेर रोहिदास ग्रुप ट्रेकर या हिरसाळ गडावरती ही मोहीम आज जवळजवळ फते केलेली आहे. आणि या मोहिमेमध्ये असंख्य म्हणजे पुण्यातले ट्रेकर्स आहेत, मुंबईतले ट्रेकर्स आहेत, खूप इथं म्हणजे एक्साइटमेंट आहे त्यांच्यामध्ये, एक जाज्वल असा अभिमान, एक देशाभिमान जागृत झालेला आहे. आणि आपण पाहतोय काही काही चक्क, तर मला असं वाटतं हेल्मेटसुद्धा काही काही बरोबर आणलेले आहे. हेल्मेट आपण पाहतो इथं. आणि नेहमी आम्ही ट्रेकिंगच्या माध्यमातून सांगत असतो की ट्रेक असो नाहीतर मग आपले गाडी चालवताना हेल्मेट असो. हेल्मेट म्हणतात ना काहीतरी, सर सलामत चुकलं काहीतरी, ते किटिटिंग करेल परत. ओके, तर आपण पाहू शकता की काही चक्क ट्रेकर जे आता आलेले आहेत त्यांच्या बॅग बरोबर ते हेल्मेट सुद्धा आणलेलं आहे. म्हणजे हा हेल्मेट नक्कीच नशीबवान म्हणावं लागेल, कारण म्हणतात सर सलामत तो हेल्मेट पचास, कारण हेल्मेट हा एक सुरक्षितेचं महत्त्वाचं साधन मानलं जातं. आणि मी तर ह्या ट्रेकिंगच्या माध्यमातून सांगेल की खरंच हेल्मेट वापराच, कारण हेल्मेट मुलं तुम्ही खूप सेफ राहता. तर हा जो गड जो दिसतोय आपल्याला हिरसाळ गड, ऍक्च्युली याला गड नाही म्हणता येणार, पण ह्या गडाच्या समोर नजरेस आपल्याला प्रबलगड किल्ला दिसतो, त्यानंतर कलावंतीन गड आहे, त्यानंतर आपण समोर जर बघितला तर तिकडे आपल्याला कर्णाला अभयारण्य दिसतोय, आपल्याला कर्णाला किल्ला आपल्याला दिसतोय, आणि एक असं पेटचा किल्ला सुद्धा आपल्याला असं म्हणजे चारही बाजूंनी जर बघितलं तर सोंडाई किल्ला असेल. हा समोर आपल्याला एक डॅम दिसतोय आपल्याला, मोरबे डॅम, तर असे छोटे मोठे इथं धरण. आणि एकंदरीत हा जो वातावरण बघितला तर जणूकाही हा जो सुलका जो आहे, हा जो माता जो आहे, हा माता जणू काही ढगामध्ये गेलेला का आहे का. आता सध्या इथं वातावरण म्हणजे पाऊस नसल्यामुळे नाही तर हा पूर्ण धुक्यामध्ये असतो. आणि साधारणतः समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3,500 फूट याची उंची असावी. आणि हा जो किल्ला आहे, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा राजे महाराजांनी कल्याण प्रांत जेव्हा ताब्यात घेतला तेव्हा कुठेतरी त्या प्रांतावरती कुठेतरी नजर ठेवण्यासाठी या सुलक्याचा वापर केलेला असावा. आणि ईसाई म्हणजे खाली जर बघितलं तर हिरसाळवाडी म्हणून एक ठाकूरवाडी आहे, आणि तिथं ईसाई देवी म्हणजे एक जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं. आणि कदाचित ईसाई देवीच्या नावाने हिरसाळगड याला नाव पडलं असावं. आणि एकंदरीत हा प्रबलगडाचाच भाग म्हणावा लागेल. आणि खूप मस्त असं एकदम ॲडव्हेंचर आहे इथं. जे कोणी येणारे जर असतील तर चौक मुंबई पुणे हायवे, हा जुना हायवे, तिथून सरळ खालापूर तालुक्यातील मोरबे धरण, त्या मोरबे धरण तिथून तुम्ही इथं डायरेक्टली नाणिवली म्हणून एक ठाकूरवाडी आहे, आणि तिथून डायरेक्टली हिरसाळवाडी इथून तुम्हाला हा ट्रेक सर करता येतो. एवढंच सांगेल ट्रेकच्या माध्यमातून की तुम्ही सेल्फी एल्फी जर काढत असाल किंवा आणखी बरेच जे असतात जास्त एक्साइटेड होतात जे, आणि आपण बघतो काही ठिकाणी अपघात घडलेले आहेत, इथेसुद्धा काहीतरी अपघात घडलेले आहेत, पण हे सगळं करत असताना निसर्गाचा तुम्हाला आनंद जर लुटायचा असेल, ट्रेकिंगचा आनंद जर लुटायचा असेल, तर आपली सुरक्षा आपल्याबरोबर आलेली त्यांची सुरक्षा तुम्ही घ्या, तर 100% तुमचं ट्रेक परफेक्ट. तर एकदा जयघोष होऊन जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर धन्यवाद, आपण लवकरच नवीन एका ट्रेकमध्ये भेटू लवकरच.